राष्ट्रीय काँग्रेस पार्टीचे महाराष्ट्र राज्याचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे आज नाशिक दौऱ्यावर आहेत. नाशिकमधील जागतिक आदिवासी दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमांना नाना पटोले यांनी उपस्थिती लावली. त्याचबरोबर जागतिक आदिवासी दिनाच्या समस्त आदिवासी बांधवांना त्यांनी शुभेच्छा देखील दिल्या. यावेळी पटोले यांनी माध्यमांशी संवाद साधत विविध विषयांवर भाष्य केलं. यावेळी पटोले नेमकं काय म्हटले बघूया. सर्वप्रथम आजच्या क्रांती दिवसाच्या देशवासियांना शुभेच्छा देतो. त्याचप्रमाणे आदिवासी दिवसी म्हणून आज आपण संपूर्ण जागतिक पातळीवर या दिवसाला साजरा करतो आहे. या आदिवासी दिनाच्याही मनापासून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या वतीनं मी सगळ्याच आदिवासी बांधवांना शुभेच्छा देतो. आणि नाशिक हे खऱ्या अर्थानं मोठ्या प्रमाणात या भागामध्ये आदिवासींचा मोठा समूह या भागात राहतात. सातत्यानं केंद्रातलं जेव्हापासून नरेंद्र मोदीचं सरकार आलं तेव्हापासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाची जी छेडखानी सुरू झाली आणि आदिवासींच्या अधिकारावरच घाला पाडण्याचं काम नरेंद्र मोदीच्या भाजपप्रणित सरकार करते आहे. आणि म्हणून आदिवासींच्या हक्काची लढाई काँग्रेस सातत्यानं लढत आलेली आहे. आणि खरं तर नाशिक हे क्रांतीभूमी आहे. अनेक स्वातंत्र्याच्या लढायामध्ये सुद्धा नाशिक आणि नाशिक विभागाचं मोठं योगदान आहे. आणि म्हणून आता त्याच पद्धतीचं हे एक युद्ध संविधानाला वाचवण्याचं युद्ध आहे. आणि म्हणून मी आज नाशिकमध्ये आजच्या दिवशी या ठिकाणी आलेलो आहे. आज दिवसभर विविध कार्यक्रम आहेत आणि त्या कार्यक्रमात आमचा सगळ्यांचा सहभाग राहणार आहे. या सगळ्या विषयावरची चर्चा करण्यापेक्षा मणिपूरवरची चर्चा केली पाहिजे. देशामध्ये तरुणांबाबत जे काही हा देशच बेरोजगारांचा देश निर्माण करण्याचं पाप नरेंद्र मोदीजींनी केलं त्याच्यावर बोललं पाहिजे. अन्नदात्यांच्या बद्दल त्यांच्या मनात काय पाप आहे ते तीन काळे शेतकऱ्यांच्या विरोधातले कायदे आणल्यानंतर ते स्पष्ट झालेलं होतं त्याच्यावरचं बोललं पाहिजे. गरिबीबद्दल बोललं पाहिजे, महागाईबद्दल बोललं पाहिजे. हे राजकीय प्रधानमंत्र्यांनी वारंवार बोलावं ही प्रधानमंत्र्याची खुर्ची नाही. हे नरेंद्र मोदींसाठी ठीक आहे पण प्रधानमंत्रीच्या पदाची एक गरिमा आहे ती गरिमाच नरेंद्र मोदीजींनी ठेवावी एवढीच त्यांना आमची नम्र विनंती आहे. जागर जनसांसाठी शुभम बुडके पाटील नाशिक.